नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि नाशिक मिसळ सिरीजच्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आज आपण आलेलो आहोत अशोक स्तंभावरील एक मिसळ ट्राय करण्यासाठी, ती म्हणजे ओम बजरंग मिसळ. चला तर मग आता आपण बघूयात की यांची मिसळ ही कशी आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत या मिसळच्या ओनरकडे. त्यांचं नाव आहे अमोल सोनवणे सर. सर, तुम्ही या मिसळबद्दल काय सांगाल आम्हाला? नमस्कार नाशिककर आणि सुप्रभात. गुलाबी थंडीमध्ये तुमचं स्वागत असो. गरम गरम रस्सा आणि त्याच्याबरोबर नाशिकची मिसळ म्हटल्यावर अप्रतिम स्वाद आणि वातावरणही चांगलं आहे. मिसळ आमची जवळजवळ 1974-75 आम्ही मिसळच्या व्यवसायात आहोत. पहिली आमची गाडी कोर्टाच्या गेटजवळ होती. काळानुसार ती गाडी आमच्या आपल्या एरियात, आपल्या सगळ्या नाशिककरांच्या एरियात अशोक स्तंभाजवळ आली, जे आपल्या राष्ट्राचं प्रतीक आहे. बरोबर. त्याच्यानंतर मिसळवर नाशिककरांचे अतोनात प्रेम आहे आणि नाशिककरांच्या सेवेत त्यांना मिसळ घालण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीय असतो. आणि नाशिककरांची सेवा करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आणि सगळ्यांचे आभारी आहोत. टोटली घरगुती मसाल्याची मिसळ आहे आमचे. तुम्हाला प्रेमाचे आग्रहाचे आमंत्रण आहे, आमच्याकडे या मिसळचा आस्वाद घ्या. तुम्हाला घरगुती मसाल्याचा स्वाद येईल. तर मित्रांनो, आता आपली मिसळची ऑर्डर आलेली आणि आपण बघूयात त्यांनी काय काय दिलं आहे आपल्याला. तर ही 45 रुपयामध्ये मिसळ आहे, ते त्यांनी मिसळ दिलेली. त्याच्यानंतर आपल्याला पाव आहे, पापड आहे, त्याचप्रमाणे त्यांनी कोशंबीर दिलेली आणि त्याचनुसार त्यांनी इथे ढोकळा देखील त्यांनी इथे आपल्याला दिलेला आहे. तर आपण आता त्यांची मिसळ खाऊन बघणार आहे त्यांची टेस्ट कशी आहे. तर त्यांची मिसळची टेस्ट एकदम छान आहे आणि त्यांचा घरगुती मसाला आहे, त्याच्यामुळे त्याची टेस्ट पण इथे लागते. तर तुम्ही देखील या ठिकाणी येऊ शकता आणि 45 रुपयामध्ये तुम्हाला खूप साऱ्या आयटम्सचं देखील ते देतात. तर तुम्हाला देखील इथे यायचं असेल तर अशोक स्तंभावर त्यांचं ओम बजरंग मिसळ म्हणून आहे, तर तुम्ही तिथे येऊ शकतात. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या मी नाशिककर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.